मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील पाठ 9 कार्बनी संयुगे, तर या पाठावर आधारित या 8व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे कार्बनी संयुगे, ते म्हणजे इथेनॉल व इथेनॉइक ॲसिड यांची वैशिष्ट्ये, यांचे गुणधर्म याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत। तर मित्रांनो, या अगोदर याच पाठावर आधारित 7 व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत। ते 7ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे महत्त्वाचे कार्बनी संयुगे, तो म्हणजे इथेनॉल व इथेनॉइक ॲसिड यांचे गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत। तर लक्षात घ्या, इथेनॉल व इथेनॉइक ॲसिड ही व्यापारी महत्त्व असणारी दोन कार्बनी संयुगे आहेत, त्यांची अधिक माहिती आपल्याला पुढील मुद्द्यामध्ये घ्यायची आहे। तत्पूर्वी आपण या इथेनॉलचे काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया, गुणधर्म जाणून घेऊया। तर बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 2B हा प्रश्न आपल्याला 2 गुणांसाठी येऊ शकतो की इथेनॉलचे गुणधर्म लिहा म्हणून। त्या ठिकाणी 3 ते 4 गुणधर्म आहेत, त्यापैकी आपल्याला, तर मित्रांनो या दोन महत्त्वाच्या कार्बनी संयुगांविषयी माहिती करून घेत असताना सुरुवातीला आपण इथेनॉल म्हणजे काय, यामध्ये कोणता क्रियात्मक गट आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया। तर इथेनॉलमध्ये अल्कोहोल हा एक क्रियात्मक गट आहे, म्हणजेच इथेनमध्ये म्हणजे C2H6 ज्यावेळेस OH हा क्रियात्मक गट जोडला जातो त्यावेळेस C2H5OH हे इथेनॉल या ठिकाणी तयार होतं। त्यानंतर इथेनॉइक ॲसिड, यालाच आपण ॲसिटिक ॲसिड असं देखील म्हणत असतो, आणि इथेनॉइक ॲसिडमध्ये कार्बोक्झिलिक आम्लाचा गट असतो, म्हणजेच COOH, तर हा गट या ठिकाणी या इथेनॉइक आम्लामध्ये असतो। तर मित्रांनो, हे इथेनॉल व इथेनॉइक ॲसिड हे व्यापारी महत्त्व असणारी दोन कार्बनी संयुगे आहेत, तर यांची आपण सखोलपणे आता माहिती घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण इथेनॉलचे काही गुणधर्म जाणून घेणार आहोत। तर हे गुणधर्म आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 2B 2 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात। तर या ठिकाणी हे जे गुणधर्म दिले आहेत हे आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी पहिला मुद्दा दिलेला आहे की इथेनॉल, रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव असून त्याचा उत्कलनांक 78° सेल्सिअस इतका आहे। तर या ठिकाणी 3 मुद्दे आलेले आहेत पहिल्याच या गुणधर्मामध्ये। पहिला मुद्दा म्हणजे की इथेनॉल रंगहीन आहे, तो कक्ष तापमानाला द्रवावस्थेमध्ये आणि त्याचं उत्कलन किती आहे, 78° सेल्सिअस आहे। पुढचा गुणधर्म, इथेनॉलला सामान्यतः अल्कोहोल किंवा स्पिरिट असं म्हणतात, तसंच याला मराठीमध्ये मद्यार्क असं देखील म्हटलं जातं। त्यानंतर तिसरा गुणधर्म तो म्हणजे इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणामध्ये विद्रव्य आहे, म्हणजे इथेनॉल पाण्यामध्ये पूर्ण प्रमाणामध्ये विरघळतं। चौथा गुणधर्म, इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली असता ती उदासीन आढळतं। तर 4 गुणधर्म दिले आहेत आपल्याला, 4ही गुणधर्म आपल्याला नीट समजून घ्यायचे आहेत। त्यानंतर विरल इथेनॉलची थोडी राशी प्राशन केल्यानंतरही नशा चढते, आता मद्यप्राशन हे निषिद्ध मानले जाते, आणि असे असले तरीही समाजात त्याचा प्रसार खूप झालेला दिसतो। मद्यप्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक आहे, त्यामुळे चयापचय प्रक्रियांमध्ये त्याचबरोबर मध्यवर्ती चेतासंस्था याच्यावर या मद्यप्राशनाचा म्हणजे इथेनॉलच्या प्राशनाचा विपरीत परिणाम होत असतो, त्यामुळे अशा प्रकारचं मद्यप्राशन टाळलेलंच आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं असेल। त्यानंतर पुढील मुद्दा काय सांगितलं, शुद्ध इथेनॉल म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, निव्वळ मद्यार्क किंवा ॲब्सोल्यूट अल्कोहोल, तर याच्या अगदी थोड्याशा राशीचे सेवन देखील प्राणघातक ठरू शकते। इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे, त्याचा उपयोग टिंक्चर आयोडीन म्हणजेच आयोडीनचे अल्कोहोलमधील द्रावण म्हणजेच टिंक्चर आयोडीन आहे। तर या टिंक्चर आयोडीनमध्ये खोकल्याचे मिश्रण अशी औषधे तसेच अनेक बलवर्धकांमध्ये या इथेनॉलचा वापर केला जातो। त्यानंतर इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म अभ्यासूया आपण। तर इथेनॉलची ऑक्सिडीकरण अभिक्रिया आपण याच प्रकरणातील मागील घटकामध्ये म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले। तर इथेनॉलच्या आणखी 2 अभिक्रिया पुढे दिलेले आहेत। तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, की या इथेनॉलच्या अभिक्रियांमध्ये क्रियात्मक गट -OH ची भूमिका
अतिशय महत्त्वाची असते. आता हे OH म्हणजे काय, ह्यालाच आपण अल्कोहोलिक गट असं म्हणतो. तर या सर्व इथेनॉलच्या अभिक्रियांमध्ये या क्रियात्मक गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी आपण दोन अभिक्रिया अभ्यासणार आहोत. त्यातील पहिली अभिक्रिया म्हणजे सोडियम बरोबर अभिक्रिया. तर या ठिकाणी सोडियम अधिक इथेनॉल घेतलेलं आहे. तर या ठिकाणी उत्पादित काय तयार होईल, तर 2CH3CH2ONA प्लस हायड्रोजन. तर या ठिकाणी काय तयार झालेलं आहे, हे तर हे जे नवीन उत्पादित तयार झालेलं आहे त्याला म्हणायचं आहे सोडियम इथॉक्साईड. आता सर्व अल्कोहोलांबरोबर सोडियम धातूची अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू बाहेर पडतो व सोडियमचे अल्कोऑक्साईड हे क्षार तयार होतात. तर या अगोदरच्या अभिक्रियेमध्ये काय तयार झालं होतं, सोडियम इथॉक्साईड. आता हे इथॉक्साईड का म्हणायचं याला, त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी अल्कोहोल कोणतं वापरलं आहे आपण, इथेनॉल आहे. जर या ठिकाणी जर समजा ब्युटेनॉल असेल तर त्याला म्हणायचं सोडियम ब्युटॉक्साईड. तर अशा प्रकारचे या ठिकाणी कोणतं अल्केन किंवा हायड्रोकार्बन वापरलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी हे क्षार इथं तयार होत असतं. म्हणून सोडियमचे अल्कोऑक्साईडचे क्षार तयार होतात असा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आता हीच अभिक्रिया चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे, त्याविषयी आपण माहिती घेऊया. साहित्य काय दिलेलं आहे की एक मोठी परीक्षा नळी, रबरी बुचात बसवलेली वायुवाहक नळी, सुरी आणि मेणबत्ती हे साहित्य आहे. काय काय रासायनिक पदार्थ दिले आहेत, तर सोडियम धातू, इथेनॉल, मॅग्नेशियम धातूचे फीत इत्यादी हे सर्व काही रासायनिक पदार्थ दिले आहेत. त्यानंतर कृती काय करायची आहे की मोठ्या परीक्षा नळीमध्ये 10 ml इथेनॉल घ्यायचं आहे. सुरीच्या साह्याने सोडियम धातूचे धान्य कणाएवढे 2-3 छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. लक्षात राहू द्या, ही सर्व काही कृती करत असताना आपल्या शिक्षकांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या समोरच हे सर्व काही कृती करायची आहे. कारण सोडियम धातू आपल्याला माहीत आहे अतिशय क्रियाशील आहे. त्यामुळे त्यानंतर परीक्षा नळीतील इथेनॉलमध्ये सोडियमचे काही तुकडे टाकायचे आहेत आणि लगेचच परीक्षा नळीला वायुवाहक नळिका आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर वायुवाहक नळिकेच्या बाहेरील टोकाशी जळती मेणबत्ती धरून आपल्याला काही निरीक्षणे करायची आहेत. तर काय काय निरीक्षणे करायचे आहेत, पहिलं निरीक्षण वायुवाहक नळिकेमधून बाहेर पडणारा ज्वलनशील वायू कोणता असेल, हा नक्कीच हायड्रोजन असेल मित्रांनो. त्यानंतर सोडियम तुकडे इथेनॉलच्या पृष्ठभागावर नाचताना आपल्याला दिसतात, ते का दिसतात, त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन वायू अतिशय वेगाने बाहेर पडतोय म्हणून. तिसरा प्रश्न, तर वरील कृती सोडियमऐवजी मॅग्नेशियम धातूचे फीत वापरून आपल्याला पुन्हा करायची आहे, ठीक आहे. त्यानंतर चौथा घटक काय विचारलं, मॅग्नेशियम फितीच्या तुकड्यापासून वायूचे बुडबुडे सुटताना दिसतात का, तर हो. या ठिकाणी सोडियमसारखेच मॅग्नेशियम धातूच्या तुकड्यापासून देखील वायूचे बुडबुडे सुटताना दिसतील आणि हा वायू कोणता असेल, हायड्रोजनच आहे. त्यानंतर पुढे मॅग्नेशियम धातूबरोबर इथेनॉलची अभिक्रिया होते का, तर होते. तर आता मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यास केलेला आहे की मॅग्नेशियमसारख्या मध्यम अभिक्रियाशील धातूबरोबर तीव्र आम्लाची अभिक्रिया होते व हायड्रोजन वायू बाहेर पडतो. म्हणजेच या ठिकाणी इथेनॉल उदासीन असूनही सोडियम धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन मुक्त होतो. आणि आपल्याला माहिती आहे सोडियम हा तर अतिशय उच्च अभिक्रियाशील धातू असल्याने इथेनॉलमधील OH म्हणजेच हायड्रोक्साईड किंवा अल्कोहोलिक या उदासीन अशा क्रियात्मक गटाबरोबर याची अभिक्रिया होत असते. त्यानंतर इथेनॉलची दुसरी अभिक्रिया आपल्याला समजून घ्यायची, ती म्हणजे निर्जलीकरण अभिक्रिया. आता या ठिकाणी शब्द नीट लक्षात घ्या मित्रांनो, निर्जलीकरण. निर्जलीकरण म्हणजे काय, तर जल म्हणजे पाणी, म्हणजेच अशी अभिक्रिया की त्या अभिक्रियेमधून पाणी बाहेर पडत असेल तर त्या अभिक्रियेला म्हणायचं निर्जलीकरण अभिक्रिया. समजून घेऊया ही अभिक्रिया काय आहे, तर अतिरिक्त सहंत सल्फ्युरिक ऍसिड बरोबर 170° सेल्सिअस तापमानाला इथेनॉल तापवली असता त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जाऊन एथीन हे एक असंतृप्त संयुग तयार होते. हे आपण त्याचं उदाहरण घेत आहोत. एथेन म्हणजे असंतृप्त संयुग आहे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये दुहेरी सहसंयुज बंध असतो. त्याचं उदाहरण अभिक्रिया आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, अतिरिक्त सहंत सल्फ्युरिक ॲसिड, तर सहंत सल्फ्युरिक ॲसिड घेतलेलं आहे. तापमानाची हॉट किती दिली आहे, 170° सेल्सिअस ते देखील घेतलेलं आहे. तर या तापमानाला इथेनॉल आपल्याला तापवायचं आहे आणि या इथेनॉलच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जातो. हे पा,
पाण्याचा एक रेणू या अभिक्रियेमध्ये बाहेर काढलेला दाखवलेला आहे. आणि अशा वेळेस काय तयार होतं, तर इथेनॉलपासून एथीन तयार होतं, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये दुहेरी सहसंयोजन बंध आहे. म्हणजेच या ठिकाणी इथेनॉलमधून एक पाण्याचा रेणू बाहेर काढलेला आहे, यालाच तर म्हणायचं निर्जलीकरण अभिक्रिया. त्यानंतर आता इथे लक्षात घ्या, सहत सल्फ्युरिक ॲसिड निर्जलीकारक म्हणून कार्य करतं. म्हणजेच या सहत सल्फ्युरिक ॲसिडच्या मदतीनेच या इथेनॉलमधील एक पाण्याचा रेणू बाहेर काढण्यामध्ये मदत झालेली आहे. तर अशा प्रकारे निर्जलीकरणाची अभिक्रिया होत आहे. त्यानंतर हाच मुद्दा आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी पुढे एक कृती दिलेली आहे, त्यासाठी साहित्य दिलेलं आहे. ग्लेज टाईल, टाईल म्हणजे टाईल्स फरशी आहे. त्यानंतर काचकांडी आहे. त्यानंतर सामुदर्श पट्टिका, निळा लिटमस कागद इत्यादी साहित्य रासायनिक पदार्थामध्ये विरल इथेनॉइक ॲसिड आणि विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड हे दोन ॲसिड घेतले आहेत. आपण कृती काय करायची आहे, तर या ग्लेज टाईलवर दोन निळ्या लिटमसच्या पट्टी ठेवायच्या आहेत आपल्याला. आणि एका पट्टिकेवर काच कांडीच्या मदतीने विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा एक थेंब घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या पट्टिकेवर दुसऱ्या काचेच्या कांडीने विरल इथेनॉइक ॲसिडचा थेंब ठेवायचा आहे. आणि लिटमस पट्टिकेच्या रंगामध्ये काय बदल होतो त्याची नोंद आपल्याला करायची आहे. आणि हीच कृती पुन्हा सामुदर्शक पट्टिका वापरून करायची आहे. आणि सर्व निरीक्षणे आपल्याला या तक्त्यामध्ये नोंदवायची आहेत. लक्षामध्ये घ्या, पहिली पट्टी घेतलेली आहे, निळ्या रंगाची निळ्या लिटमस कागद आहे, त्याच्यावर आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडचा एक थेंब घेतलेला आहे. इथेनॉइक ॲसिड म्हणजेच काय असेल ते CH3COOH याचा एक थेंब आपण ठेवलेला आहे. हे निळा लिटमस कागद आहे. तर याच्या रंगामध्ये काय बदल होईल, हळूहळू निळा लिटमस कागद याचा रंग हा लाल होईल. लक्षामध्ये घ्या, कारण माहिती आहे आपल्याला निळा लिटमस कागद आम्लामध्ये लाल होत असतो, तांबडा होत असतो. तर या प्रकारे त्याचे निरीक्षण आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहेत. तर इथेनॉइक ॲसिड निळा लिटमस कागदामध्ये दिलेला रंग बदल हा काय होतो, लाल होतो. पुढे काय सांगितलं, संबंधित सामू, तर नको ते खोडायचे आपल्याला. मग काय असेल याचं संबंधित सामू किंवा pHचं मूल्य काय असेल, 7 पेक्षा कमी असेल, तर हे बरोबर आहे. 7 पेक्षा कमी सामुदर्शक पट्टिकेवर दिसलेला रंग, तर या ठिकाणी कोणताच रंग बदल होत नाही. आणि संबंधित सामू किती असेल, pH मूल्य किती असेल, 6 ते 6.5 असेल. त्यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड याचा देखील निळ्या लिटमसमध्ये झालेला रंग बदल काय, लाल दिसेल. तो संबंधित सामू किती असेल, तर इथे देखील 7 पेक्षा कमी असेल. सामुदर्शक पट्टिकेवर कोणता रंग बदल होईल, कोणताच रंग बदल होणार नाही. आणि शेवटी ह्याचं संबंधित सामू किंवा pH किती असेल, तर हे 5 ते 6 दरम्यान असेल. तर अशा प्रकारे हा प्रयोग आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर इथेनॉइक ॲसिड व हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्यांच्यामध्ये तीव्र आम्ल कोणतं असेल मित्रांनो, तर नक्कीच या दोन्हींमध्ये जे तीव्र आम्ल आहे ते आम्ल आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्यानंतर इथेनॉइक ॲसिड व हायड्रोक्लोरिक ॲसिड यांच्यात फरक करण्यासाठी निळा लिटमस व सामुदर्शक यांच्यापैकी कोणतं कागद उपयुक्त असेल, तर नक्कीच यामध्ये सामुदर्शक हा कागद उपयुक्त असेल. कारण आपल्याला माहीत आहे हे दोन्ही आम्ल आहेत. आणि निळा लिटमस कागदाच्या मदतीने आपल्याला एवढंच कळेल की हे दोन्ही आम्ल आहेत. ते तर आपल्याला अगोदरच माहीत आहे, कारण आम्लामध्ये निळा लिटमस कागदाचा रंग हा लाल होत आहे. परंतु आपल्याला हे नाही कळणार की या दोन्हीपैकी कोणतं आम्ल अधिक तीव्र आहे. तर सामुदर्शकाच्या मदतीने आपल्याला लक्षामध्ये येतं की हायड्रोक्लोरिक आम्लाचं जे pH मूल्य हे 5 ते 6 आहे, आणि इथेनॉइक आम्लाचं pH मूल्य किती असेल, 6 ते 6.5. म्हणजे ज्याचं pH मूल्य कमी असतं ते अधिक तीव्र आम्ल असतं. त्यामुळे या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्ल हे अधिक तीव्र आम्ल आहे. म्हणून या दोन्हीची तुलना करत असताना आपल्याला निळा लिटमस कागदाच्या ऐवजी सामुदर्शकाचा वापर करणे हे अधिक योग्य ठरेल. त्यानंतर इथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म आपल्याला समजायचे आहेत. तर लक्षात घ्या, इथेनॉइक ॲसिडमध्ये कार्बोक्झिलिक हा क्रियात्मक गट आहे. कार्बोक्झिलिक ॲसिड हा क्रियात्मक गट आहे, म्हणजे COOH. आणि इथेनॉइक ॲसिडच्या रासायनिक अभिक्रिया प्रामुख्याने याच क्रियात्मक गटामुळे होत असतात. आता याची अभिक्रिया आपल्याला प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या मुद्द्यांच्या मदतीने समजून घ्यायची आहेत. तर यातील पहिली अभिक्रिया म्हणजे आम्लारीबरोबर अभिक्रिया. तर यानुसार आपण हा गुणधर्म समजून घेणार आहोत. तर याहीमध्ये दोन मुद्दे आहेत,
तीव्र आम्लारीबरोबर अभिक्रिया, तर इथेनोइक ॲसिडची सोडियम हायड्रॉक्साईड या तीव्र आम्लारीबरोबर उदासनीकरण अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. म्हणजेच या ठिकाणी याचं अभिक्रिया दिलेली आहे की CH3COOH प्लस NaOH हे आम्ल आहे आणि आम्लारी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ल आणि आम्लारी एका ठराविक प्रमाणामध्ये एकत्र येतात त्यावेळेस क्षार व पाणी तयार होतं आणि यालाच म्हणायचं उदासनीकरणाची अभिक्रिया. तर इथे देखील क्षार व पाणी तयार झालेलं आहे. तर इथे तयार होणाऱ्या क्षाराचं जे IUPAC नाव काय आहे, मग सोडियम इथेनॉइट हे नाव आहे. तर ह्याचे सामान्य नाव सोडियम ॲसिटेट हे असे याचं नाव आहे या क्षाराचं. त्यानंतर दुसरं एक आम्लारी आहे ते म्हणजे कार्बोनेट व बायकार्बोनेट बरोबर याची अभिक्रिया कशाप्रकारे होते त्याच्याविषयी माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी काही कृती दिलेली आहे मित्रांनो, थोडंसं काळजीपूर्वक आकृतीकडे नीट निरीक्षण करा. तर या आकृतीमध्ये ज्याप्रकारे साहित्य दिलेलं आहे त्या साहित्यानुसार आपल्याला या साहित्यांची जुळवाजुळव करायची आहे आणि मोठ्या परीक्षा नळीमध्ये सोडियम कार्बोनेटचं चूर्ण आपल्याला ठेवायचं आहे या प्रकारे या ठिकाणी. आणि त्यानंतर मग पुन्हा लहान परीक्षा नळीमध्ये ताजी चुन्याची निवळी घ्यायची आहे इथे. पुढे आता थिसल नरसाळ्याच्या मदतीने थिसल नरसाळे या ठिकाणी दिलेले आहे. तर याच्या मदतीने 10 ml ॲसिटिक आम्ल या मोठ्या परीक्षा नळीमध्ये आपल्याला ओतायचं आहे. आणि त्यानंतर या मोठ्या परीक्षा नळीमध्ये काय काय बदल घडतात त्याचे निरीक्षण आपल्याला नोंदवायचे आहेत. तर लक्षात घ्या, इथे काय प्रश्न विचारलेत मित्रांनो की मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू आपल्याला दिसतो, या ठिकाणी अशी बुडबुडे येतात, हा वायू कोणता असेल? नक्कीच या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायूची निर्मिती झाली आहे. त्यानंतर लहान परीक्षा नळीतील चुन्याच्या निवळीत बुडबुडे का दिसतात? तर या ठिकाणी तयार झालेला हा कार्बन डायऑक्साईड वायू या वायुवाहक नळीकेमार्फत या लहान परीक्षा नळीमध्ये येतो ज्याच्यामध्ये ताजी चुन्याची निवळी आहे, त्यामुळे इथं बुडबुडे आपल्याला दिसतात. तर पुढे काय प्रश्न विचारलाय, चुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो? संबंधित अभिक्रिया आपल्याला पुढे लिहायची आहे. तर ही रंगही नसणारी चुन्याची निवळी दुधी बनते, कारण आपल्याला माहिती आहे की या चुन्याच्या निवळीमधून जेव्हा कधीही कार्बन डायऑक्साईड आपण प्रवाहित करतो त्यावेळेस रंगही नसणारी चुन्याची निवळी ही दुध्या रंगाची होते, पांढरट रंगाची होते. त्यामुळे या कृतीमध्ये इथेनॉइक ॲसिडची सोडियम कार्बोनेट या आम्लारीबरोबर अभिक्रिया होऊन या ठिकाणी सोडियम इथेनॉइट हा क्षार तयार झाला आहे, त्याचबरोबर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायू देखील तयार झालेला आहे. तर त्याची अभिक्रिया या प्रकारे असेल, तर ॲसिटिक ॲसिड सोडियम कार्बोनेट आणि इथं तयार झालेला जो सोडियम इथेनॉइट हा जो क्षार तयार झालेला आहे आणि त्यानंतर पाणी आणि शेवटी कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडलेला आहे. आणि याच कार्बन डायऑक्साईड वायूमुळे चुन्याच्या निवळीचा रंग हा दुधा झालेला आहे किंवा पांढऱ्या रंगाचा झालेला आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, क्षार आणि पाणी तयार झालेले म्हणून ही अभिक्रिया उदासनीकरणाची अभिक्रिया देखील आहे. त्यानंतर हेच मुद्दे या ठिकाणी देखील दिलेले आहेत की फसफसून बाहेर पडणारा हा कार्बन डायऑक्साईड वायू वायुवाहक नळीकेमध्ये येऊन लहान परीक्षा नळीतील चुन्याच्या निवळीबरोबर त्याची अभिक्रिया होते आणि चुन्याची निवळी ही दुधा रंगाची होते. म्हणजेच निवळी दुधाळ होणे हे कार्बन डायऑक्साईड वायूची परीक्षा आहे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आपल्याला अभ्यासायचं होतं या ॲसिटिक ॲसिडचं किंवा इथेनॉइक आम्लाचं, ते म्हणजे इस्टरी भवन अभिक्रिया याच्या मदतीने. तर कार्बोक्झोलिक ॲसिड व अल्कोहोल यांच्यातील अभिक्रियेने इस्टर हा क्रियात्मक गट असलेले पदार्थ तयार होतात आणि या अभिक्रियेलाच इस्टरी भवन अभिक्रिया असं म्हटलं जातं. पुढे याची देखील आपल्याला काही कृती दिलेली आहे मित्रांनो. तर या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काही साहित्य घ्यायचं व त्यांची जोडणी करायची. म्हणजे साहित्य काय, परीक्षा नळी आहे, एक चंचुपात्र आहे, तारेची जाळी आहे, तिवई आणि बर्नर आहे. त्याचबरोबर काही रासायनिक पदार्थ घ्यायचे आहेत, ते म्हणजे ग्लेशियल इथेनॉइक ॲसिड म्हणजेच ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड, त्यानंतर इथेनॉल सहंत सल्फ्युरिक ॲसिड यासारखे काही साहित्य रासायनिक पदार्थ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर लक्षामध्ये घ्या, एका परीक्षा नळीमध्ये 1 ml इथेनॉल व 1 ml ग्लेशियल इथेनॉइक ॲसिड घ्यायचं आहे व त्यामध्ये काही थेंब सहंत सल्फ्युरिक ॲसिड टाकायचे आहेत. तर परीक्षा नळीमध्ये आपण तिन्ही पदार्थ घेतलेले आहेत आणि परीक्षा नळी आता पाणी असलेल्या या चंचुपात्रामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर ही परीक्षा नळी चंचुपात्रातील गरम पाण्यामध्ये आपल्याला 5 मिनिटे ठेवायची आहे या पाण्यामध्ये. त्यानंतर
दुसऱ्या चंचुपात्रामध्ये 20 ते 30 ml पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेऊन त्यामध्ये या अभिक्रियेतील या परीक्षण नळीमधील हे मिश्रण दुसऱ्या चंचुपात्रामध्ये घेतलेल्या पाण्यामध्ये ओतायचं आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आपल्याला की ओतल्यानंतर व या मिश्रणाचा आता आपल्याला वास घ्यायचा आहे. तर या ठिकाणी ॲसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीमध्ये इथेनोइक ॲसिड याची इथेनॉलची अभिक्रिया होते व एथिल इथेनॉइट हा ईस्टर तयार होतो त्याची अभिक्रिया दिली मित्रांनो. तर एथिल इथेनॉइट हा एक ईस्टर या ठिकाणी तयार झालेला आहे. तर इथेनॉइक ॲसिड आणि इथेनॉल यांची अभिक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी एथिल इथेनॉइट हा ईस्टर तयार झाला व पाण्याचे रेणू देखील तयार झाले आहेत. म्हणजेच आता ईस्टर म्हणजे काय लक्षात घ्या की ईस्टर हे गोडवासाचे पदार्थ असतात आणि बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्यांच्यामध्ये असलेल्या या विशिष्ट ईस्टरमुळे असतो. सुवासिक द्रव्ये व स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी ईस्टरचा वापर केला जातो. त्याचबरोबर सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काबरोबर अभिक्रिया केली असता ईस्टरपासून संबंधित अल्कोहोल व सोडियम क्षाराच्या रूपामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड आपल्याला परत मिळतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो साबण. आणि या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं कारण आपल्याला माहिती आहे की मैदापासून साबण तयार करण्याची ही अभिक्रिया आहे किंवा याच अभिक्रियेने साबण तयार केलं जातं म्हणूनच या प्रक्रियेला साबणीकरण अभिक्रिया असं म्हटलेलं आहे. तर मित्रांनो यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे महारेणू व बहुवारिके. तर हा मुद्दा आपल्याला यावर्षी शैक्षणिक वर्ष 2021-22 25% जो आपला अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यानुसार हा देखील मुद्दा कमी केलेला आहे त्यामुळे या मुद्द्याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार नाही आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे या पाठावरती कार्बनी संयुगे या पाठावरती एकूण 8 व्हिडिओजमध्ये आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर यासंबंधीची काही अडचण असेल तर नक्कीच मित्रांनो कमेंट करा. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयांचे व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.